Hello students, today we are going to see 2.5 windy lines, wind manje vara. Tar ya varyashi sandarbhat vegvegya lekhakanni kiwa kavinni ja kavita lihilele ahe oli lihilele ahe tya ya topic madhun thodkyat aplyala dilele ahe. Tar baghuya pahila introduction kay dilele ahe. This is a collection of quotations from famous authors on the subject of wind. काही पोयम आहे तर काही काय आहे विंशी संदर्भात काही माहिती लिहिलेली आहे वेगवेगळ्या लेखकांनी ते आपल्याला यातून दिलेली आहे. कलेक्शन म्हणजे संग्रह ऑफ कोटेशन्स काही फेमस कोटेशन्स आहे फ्रॉम फेमस ऑथर्स ऑन द सब्जेक्ट ऑफ विंड विंड या विषयावर त्यांनी लिहिलेली माहिती आहे. काही न्यू वर्ड्स पाहूया याच्यामध्ये आलेले कलेक्शन्स कलेक्शन संग्रह फेमस प्रसिद्ध ऑथर्स लेखक विंड वारा सिमिलर एकसारखे किंवा समान मेमोरेबल अविस्मरणीय टॉपिक्स विषय रेनबो इंद्रधनुष्य अगेन्स्ट विरुद्ध नोज माहित असणे नायदर नाही हँग लटकणे देन थ्रू च्या मधून बीस्ट पशु फील्ड शेत स्ट्रॉंगर खूप शक्तिशाली किंवा सामर्थ्यवान ब्लो वाहने लाउड मोठ्याने किंवा मोठा आवाज थ्रो फेकणे देन बिहाइंड मागे विंटर हिवाळा दिस इज अ सीजन विंटर हिवाळा ऋतू स्प्रिंग वसंत प्रे प्रार्थना करणे देन आर्म्स बाहू किंवा हात डॉन म्हणजे पहाट. बघा ह्यात काहीतरी या बोर्डवरती जे लिहिले हे न्यू वर्ड्स याच्यामध्ये आलेले आहेत रिलेटेड टू टॉपिक विंड. तर पाहूया आपण काय काय कोटेशन्स आहे. फर्स्ट आहे बघा नो वन कॅन टेल मी मला कुणीही सांगू शकत नाही नो बडी नोज कुणालाही माहीत नाही. Where the wind comes from? हा वारा नेमका कुठून येतो हे कुणालाच माहित नाही किंवा कोणीही सांगू शकत नाही. Where the wind goes? हा वारा कुठून येतो आणि कुठे जातो हे कोणालाच माहित नाही. या ज्या चार लाईन आहेत त्या कुठून घेतलेल्या आहेत पहा. From a wind on the hill. टेकडीवरील वारा. A wind on the hill. या संग्रहातून घेतलेला आहे. बाय ए ए मिलने या ऑथरने किंवा कवीने लिहिलेल्या ओळी आहेत किंवा कोटेशन्स आहेत. पुढं नेक्स्ट हु हॅज सीन द विंड कुणी पाहिला आहे का वाऱ्याला. नायदर आय नॉर यू म्हणजे मी पण नाही आणि तुम्ही पण नाही. बट वेअर द लीव्स हँग ट्रम्बलिंग बघा वारा कशावरून कळतं आपल्याला वाऱ्याचं अस्तित्व आहे किंवा वारा सुरू झालेला आहे वारा वाहत आहे हे आपल्याला कशावरून कळतं तर जी पानं आहेत ती काय होत असतात त्यांची मुव्हमेंट होत असते याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की वारा सुटलेला आहे. द विंड इज पासिंग थ्रू वारा इथून काय होत आहे पास होत आहे हे कशावरून कळतं पानं हलल्यानंतर झाडांची पानं हलतात तेव्हा आपल्याला त्याचं अस्तित्व जाणवतं. नेक्स्ट बघा हु हॅज सीन द विंड कुणी पाहिलं आहे वाऱ्याला. नायदर यू नॉर आय तू पण नाही आणि मी पण नाही. बट वेन द ट्रीज गो डाऊन देअर हेड्स द विंड इज पासिंग बाय मग कधी कळतं आपल्याला वारा होत आहे जेव्हा काय होतं झाडे काय होतात बो डाऊन देअर हेड्स झाडांची डोकं असं कवीने कल्पना केलेली आहे झाडं त्यांची डोकं खाली झुकवतात यावरून आपल्या लक्षात येतं की वारा वाहत आहे त्यांच्या मुव्हमेंट स्वरूप झाडं असतील किंवा झाडाची पानं असतील त्यांच्या मुव्हमेंट्सवरून त्यांच्या हालचालीवरून आपल्या असं लक्षात येतं की वारा वाहत आहे. दिस इज रिटन बाय क्रिस्टिना रोझेटी यांनी लिहिलेली ही पोएम आहे पोएटिस आहे क्रिस्टिना रोझेटी. ओके नेक्स्ट ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड बघा ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड ही ओळ या ओळी कुणासाठी वापरलेत कवी ना तर विंडसाठी वाऱ्यासाठी वापरलेत. यू आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड तू किती ताकदवान आहेस किती थंड आहेस आम्हाला हवा हवासा वाटतोस. ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड वाऱ्याला म्हणतो की ब्लोअर ब्लोअर म्हणजे तो वाहक
म्हणले ओ ब्लोअर, अरे वाहणाऱ्या वारे, तू सांग मला तू यंग आहेस की ओल, असं कवी त्या वाऱ्याला संबोधत आहे किंवा त्याच्यासाठी तो शब्द वापरत आहे. तू नेमका तरुण आहेस की वृद्ध आहेस असं त्यानं कवीनं वापरले शब्द पहा. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्री, का तू फील्ड म्हणजे शेर किंवा झाड याच्यामधील तू काय एक पशु आहेस असं कवी विचारत आहे वाऱ्याला. ऑर जस्ट अ स्ट्रॉंगर चाइल्ड दॅन मी, का माझ्यापेक्षा एक खूप स्ट्रॉंग असा कोण आहेस तू, एक चाइल्ड आहेस असं कवी त्या वाऱ्याला उद्देशून बोलत आहे. ओ विंड ओ अ ब्लोइंग ऑल डे लॉन्ग, ओ विंड दॅट सिंग सो लाउड अ सॉन्ग. ओ विंड अ ब्लोइंग ऑल डे लॉन्ग, अरे वाऱ्या तू तर काय होत असतोस, दिवसभर वाहत असतोस. ओ विंड दॅट सिंग सो लाउड अ सॉन्ग, आणि तू काय करत असतोस, एक मोठा आवाजात गाणं म्हणत असतो. गाणं म्हणजे ऍक्च्युअली काय, वाऱ्याच्या वाहण्याचा आवाज, त्याला कवीने काय म्हणलंय, तू काय करत असतोस, मोठ्या आवाजात गाणं म्हणत असतोस. दिस कोटेशन ऑर पोयम ऑर सम लाइन्स इज टेकन फ्रॉम द विंड बाय आर एल स्टीव्हन्सन. आर एल स्टीव्हन्सन इज अ पोएट अँड दिस लाइन्स इज टेकन फ्रॉम द विंड अ कलेक्शन ऑफ पोएम्स, या कलेक्शन मधून या ओळी घेतलेल्या आहेत. पहा नेक्स्ट, राइज ब्रदर्स राइज द वेकन स्कायज. बघा राइज ब्रदर राइज कुणाला म्हटलेलं आहे, वाऱ्याला संबोधून बोललेलं आहे कवीनं. द अवेकिंग स्कायज, वेक म्हणजे जागे होणे, आकाशाला तू जागा करतोस असं म्हणलेलं आहे. स्कायज म्हणजे आकाश. प्रे टू द मॉर्निंग लाईट, तू काय करतोस, सकाळचा जो प्रकाश पसरलेला आहे त्याला तू प्रे करतोस, प्रार्थना करतोस. प्रे टू द मॉर्निंग लाईट, कुणाला तो प्रे करत आहे, कुणाला प्रार्थना करत आहे, मॉर्निंग लाईट म्हणजे सूर्य उगवल्यानंतर सूर्याचा प्रकाश सकाळी सर्व जगात किंवा सर्वत्र पसरलेला असतो, याला तो काय करत आहे, प्रार्थना करत आहे असं कवी म्हणतो. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन. डॉन म्हणजे पहाट. बघा काय म्हणत आहे, द विंड लाईज अस्लीप, लाईज पडणे, अस्लीप म्हणजे झोपलेला आहे. कुठे, इन द आर्म्स ऑफ द डॉन, पहाटेच्या बाहूमध्ये किंवा हातामध्ये काय झालेलं आहे, वारा झोपी गेलेला आहे असं कवीला भासत आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. बघा जसं की बाळ रात्रभर रडून सकाळी पहाटे शांतपणे आईजवळ झोपी जातं, अशा पद्धतीनं वारा सुद्धा कुठे झोपी गेलेला आहे, पहाटेच्या बाहूमध्ये वारा शांतपणे झोपी गेलेला आहे असं कवी काय करत आहे, कल्पना करत आहे. बघा रात्र काय करतं, बाळ छोटंसं रात्रभर रडतं आणि सकाळी किंवा पहाटे पहाटे काय होतं, आईच्या कुशीमध्ये शांत झोपी जातं, अशा पद्धतीने संबोधन कवीनं त्या वाऱ्यासाठी वापरलेलं आहे. बघा आलं का लक्षात, आणि या हे जे कोटेशन सर फोर लाईन्स आहे जे टेकून कुठून घेतलेलं आहे पहा, इट इज टेकन फ्रॉम द कोरोमंडल फिशर बाय सरोजिनी नायडू. कोण आहेत हे आपल्याला माहितच आहे, सरोजिनी नायडू इज अ इंडियन वुमन फेमस. सो ऑल ऑफ यू नोज द सरोजिनी नायडू यांनी लिहिलेल्या पुस्तकातून हे कोटेशन्स घेतलेले आहेत. बघा खूप छान आहे, तुम्हाला कळेलच असेल. आता बघा नेक्स्ट पाहूया आपण, यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड. यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड, सँड म्हणजे वाळू. कवीनं फक्त कल्पना केलंय, हे जे कवीने वापरलेल्या एक्सप्रेशन असतात किंवा काही वस्तू असतात ते उद्देशून बोललेले असतात, ऍक्च्युअली त्या अस्तित्वात वास्तवात असतातच असं नाही, पण कवी काय करत असतो, कल्पना करून काही कविता किंवा ओळी लिहित असतो, पण खूपच सुंदर लिहिलेल्या आहेत. अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. बघा यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. विलियम ब्लेक, दिस इज अ फेमस इंग्लिश ऑथर ऑर पोएट, यांच्या याच्यातून ह्या दोन सुंदर अशा ओळी घेतलेल्या आहेत. आपण जर वाळू फेकली वाऱ्याच्या दिशेनं, सॉरी विरुद्ध, तर वारं काय करतं, पुन्हा ते बॅक आणून पुन्हा टाकतं. आपण बघा जॉग्रॉफीमध्ये पाहिलेलं आहे काय असतात, वाळूच्या छोट्या छोट्या टेकड्या बनलेल्या असतात, कुठं जिथं वाळवंटी प्रदेश आहे, फॉर एक्झाम्पल राजस्थान असेल इंडियातील, तर तिथं काय होतं बघा, वाऱ्याने काय होतात, वारा आपल्यासोबत काय म्हणतात, वाळूचे छोटे छोटे कण घेऊन येतात, आणि जेव्हा वारा थांबतो त्याला, जिथं तो वारा थांबतो त्या ठिकाणी त्या वाऱ्यामधून जे पास होतात कण ते तिथं पडतात आणि छोट्या छोट्या वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. आपण जर समजा आज त्या स्पेसिफिक ठिकाणी जर वाळूची टेकडी पाहिली तर आणि 4 दिवसांनी पाहिली तर तिथं ती नसते,
तिथं त्याची जागा बदललेली असते. म्हणजे काय तर वारा काय करतो, छोटे छोटे वाळूचे कण आपल्या सोबत कॅरी करतो आणि ती टेकडी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून कवी म्हणतो किंवा लेखक म्हणतो, बघा, यू थ्रो द सँड अगेन्स्ट द विंड अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन. पुन्हा वारा ते कण आपल्या सोबत कॅरी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकतो. बघा नेक्स्ट आहे शेवटची, ओ विंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. ओ विंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. दिस इज रिटन बाय पी बी शेली. दिस इज अ फेमस इंग्लंड फॉरेन पोएट. यातून पी बी शेली हे काय आहेत, एक फॉरेन प्रसिद्ध असे कवी आहेत, त्यांच्या संकाव्य संग्रहातून या ओळी घेतलेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, अशा पद्धतीनं काय करायचं आहे, बघा, विथ द हेल्प ऑफ इंटरनेटच्या साह्यानं अँड युअर टीचर शिक्षकांच्या मदतीनं यू कॅन मेक सिमिलर कलेक्शन ऑफ फेमस ऑर मेमोरेबल लाईन्स. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं एखादा विषय किंवा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे, इथं कोणता आहे विंड आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे आणि इंटरनेटच्या साह्यानं टीचरांच्या साह्यानं अशा प्रकारे त्या विषयाशी रिलेटेड काही कोटेशनचं काय करायचं आहे, कलेक्शन करायचं आहे. डिफरंट टॉपिक इथं दिलेत बघा, तुम्हाला टॉपिक सुद्धा दिलेले आहेत, सच ॲज रेन, पाऊस असेल, रेनबो असेल, इंद्रधनुष्य, त्यानंतर मून असेल किंवा द सन असेल, मॉर्निंग, नाईट, होम, स्कूल, एक्सेट्रा. यू हॅव टू फाइंड युअर फेवरेट वन टॉपिक अँड ट्राय टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन ऑर कोटेशन्स फ्रॉम फेमस ऑथर थ्रू द ऑर विथ द हेल्प ऑफ इंटरनेट ऑर युअर टीचर. ओके, सो स्टुडंट्स, यू हॅव टू, मला माहिती आहे की तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं कलेक्शन करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि काय करायचं आहे, या प्रकारचे आता जे आपण टॉपिक पाहिले, रेन, रेनबो, सन, मून, देन मॉर्निंग, नाईट, होम, स्कूल, यातलं कोणताही एक टॉपिक चूज करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा कलेक्शन करायचं आहे. नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.